ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्योमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामयं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथं संसजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणलिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते तप्तकाञ्च गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी कृष्णभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः अनन्तकोटिवैष्णववृन्द की जय श्रीलप्रभुपाद की जय श्रीमद्भगवद्गीता की जय श्री सद्गुरुदेव की जय जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम रामा हरे हरे नमः ओम विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमद जय पताक स्वामी नामिनी नाम आचार्य पदाय नित कृपा प्रदाय ते गौर कथा धाम दयानग ग्राम तारिणे नमः ओम विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमद भक्ति वेदांत स्वामी इति नामिनी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्णा सर्वाना पुनः एकदा स्वागत है इस्कॉन श्री श्री राधा गोविंद फुलेच्या या अध्ययन वर्गामध्ये. आज आपला पहिला दिवस पहिला अध्याय अध्यायाचं नाव है अर्जुन विषाद योग. त्यापूर्वी आज आपण उद्घाटन दिवसामध्ये काही वस्तू जाणून घेऊन घेऊया. जे 12 मुख्य बिंदू आहे तर हा आपण 18 दिवसाचा कोर्स आहे. त्याच्यात आपण 18 अध्याय शिकणार आहोत. 18 अध्याय मध्ये 700 श्लोक आहेत आणि त्यापूर्वी आपण भगवद्गीता हे 3 टप्प्यामध्ये आपण शिकणार आहोत. त्याच्यात पहिले जे 6 अध्याय आहे त्याला कर्मयोग म्हणतात, नंतर 7 ते 12 असं त्याला भक्तियोग, आणि शेवटचे जे 7 अध्याय आहे 13 ते 18 याला आपण ज्ञान योग म्हणतात. नंतर हा जो पुस्तक आहे, तर कुठली पुस्तक, तर भगवद्गीता जशी आहे तशी जी श्रीला प्रभुपादांनी लिहिली आहे, तर हीच आपण भगवद्गीता काय शिकायची, कारण ही जी भगवद्गीता जी श्रीला प्रभुपादांनी लिहिली आहे ती गुरु शिष्य परंपरा मध्ये आलेली आहे. गुरु शिष्य परंपरा काय आहे ते आपण 4थ्या अध्यायामध्ये आपण आणखी खोलामध्ये अभ्यास करणार. आणि हीच भगवद्गीता काय, कारण जवळजवळ 1000च्या वरती वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावरती तत्वज्ञान दिले, त्याच्यावरती त्याला विचार दिलेले आहे, पण कुठेतरी ते गुरु शिष्य परंपरामध्ये येत नाही, म्हणून आपण ती भगवद्गीता आपण घेत नाही. तुमच्याकडे पण जर उत्तम प्रकारे जर असं माझ्याकडे जातं तुम्हाला मी दाखवतं, जर अशी भगवद्गीता असेल तर खूपच चांगली, कारण जे काही श्लोका पठन करतं त्याचं तात्पर्यही तुम्ही नंतर तुम्हालाही जर सेवा करायची असेल तर तुम्ही तात्पर्य वाचू शकतात. नंतर हे व्हॉट्सअप कोड जे म्हणजे व्हॉट्सअपचे नियम आहेत, तर आता आपण हे जे व्हॉट्सअप मध्ये तुम्ही जे आता ऑनलाईन मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यावरती तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आले, आणि सध्या तरी आम्ही ग्रुप बंद केलेला आहे. फक्त जे ऍडमिन्स आहे, तुम्हाला रोज व्हॉट्सअपची लिंक आहे, आपल्या जी वर्गाची लिंक आहे, नंतर प्रत्येक अध्यायामध्ये आपण काय शिकणार त्याचा तुम्हाला शेअर करतील. हे व्हॉट्सअपचे कोड आहे. नंतर इंट्रोडक्शन, आपला शिक्षक व सहाय्यक समूहचा परिचय. तर मी तुमचा आता सध्या टीचर आहे. माझं नाव गुरुनाथ फडके. मी गेल्या 2.5 वर्षापासून इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिरशी जुळलेलो आहे आणि ही माझी 7वी बॅच आहे. यापूर्वी मी वेगवेगळे ऍडमिन्स को होस्ट अशी सेवा केलेली आहे. माझ्यासोबत ऍडमिन म्हणून सुनैना माताजी आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण सर्वांना. मी सुनैना चाळके मुंबईवरून आहे. मी आपल्या ग्रुपची ऍडमिन आहे, कोस्ट आहे, आणि ह्या आपल्या आपल्या ह्या बॅच मध्ये 48च्या बॅच मध्ये
मी अनुवाद सॉरी अर्थ म्हणजे अध्याय वाचन आणि अनु अर्थ जे आपल्या आता आपल्या ज्या 1 ते 18 अध्याय घेणार त्याच्यामध्ये जे श्लोक येणार ते श्लोक पठण आणि अर्थ वाचन ही सेवा देणार आहे आणि अध्याय पठणची सेवा देणार आहे. आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जे जे आम्ही व्हिडिओ किंवा काही पोस्ट येतील ते आम्ही शेअरिंग करणार आहोत. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद माताजी. तर आता आपण पूर्वी लाभावती भक्ताचा अनुभव. हरे कृष्ण सर्वांना. कोण आहे का ज्यांनी लेवल 1 केलं आहे तिथे? तुम्ही हँड रेस करू शकता. ऐकलेलंय लेवल 1 केलेलं प्रभूजी तुम्ही? हो, मी सगळंच ऐकलेलंय पण परत एकदा वाचन करता करायचं आहे. प्रभूजी तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकतात का? तुम्हाला काय लाभ झाला या कोर्सामध्ये ते? हरे कृष्ण. हरे कृष्ण. लाभ म्हणजे बघा, एक मनातली जी भीती असती का, भीती नाहीशी जरा झाल्यासारखी असा अनुभव आलाय मला. आणि बरंच अजून न कळत असे काही अनुभव आहेत की रोज अनुभवायला सुद्धा भेटते त्या गीतेमधून. हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता आपण जे आपण क्लास मध्ये कसं राहायचं, तर आपण वर्गामध्ये जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही, आपण जेव्हा आपलं अध्याय पूर्ण होणार तेव्हा तुम्ही मला प्रश्नावर विचारू शकतात आणि तुम्ही आपला माइक बंद आणि तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवू शकतात. नंतर प्रश्न ठीक आहे. आणि हरे कृष्ण. हा, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते अध्यायाच्या पूर्ण झाल्यावरती तुम्ही मला विचारू शकतात. नंतर धोकाधडीसून आपण जर तुम्ही जे व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आहे तर त्याच्यात काही लोक जे असते, जे आता उद्या एकादशी आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळे लोक मला SMS वगैरे पाठवतात आणि ते दान मागतात. पण आपल्या कुठल्याही असा SMS तुम्हाला येणार नाही. जे काही तुम्हाला दान वगैरे करायचे असेल तर त्याच्यासाठी आपण तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्येच आपण लिंक सेंड करणार आणि तुम्ही आपल्या वेबसाईट आहे, आपली यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, तिथे जाऊन त्याची लिंक तुम्ही तुम्हाला मिळू शकतात. आणि आता माताजी उद्या नाही तर परवा तुम्हाला 20 हे प्रश्नमंजुषा कशी सोडवायची त्याच्याच एका व्हिडिओ आणि कशी त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं, त्याचा रोज 10 प्रश्न असणार, त्याचे तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. तुम्ही जेव्हा 18 अध्याय पूर्ण करून त्याचे जेव्हा तुम्ही सर्टिफिकेट येणार तेव्हा तुम्हाला लेवल 2 साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. आपण वेगवेगळ्या असं लेवल 5 पर्यंत आपण भगवद्गीता शिकतो, कारण आपण एकच तास अभ्यास करतो तर 1 तास मध्ये आपण हे प्रत्येक अध्यायामध्ये जवळजवळ 40-45 श्लोक आहे आणि हे सर्व आपण घेऊ शकत नाही. पण जेव्हा आपण लेवल 2 मध्ये जातात तेव्हा प्रत्येक श्लोकाचा आपण अध्ययन करतात आणि ते वर्ग फक्त आठवड्यात एकच असतं, म्हणजे 1 महिन्यामध्ये तुम्ही एकच अध्याय पूर्ण करतात. तसं जवळजवळ तुम्हाला 1.5 वर्ष लेवल 2 साठी लागतात. नंतर लेवल 3 आहे, लेवल 4 आहे. लेवल 3 मध्ये पण हेच करतात आणि लेवल 4 मध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन वगैरे लागतात, दुसऱ्या वेगवेगळ्या इशोपनिषद आहे आणि हे सर्व पुस्तकाची आपण अध्ययन करतात. नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं क्विज आणि आता आपण संकल्प घेऊया. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो तुम्ही सर्व अनम्यूट व्हा. हरे कृष्ण सर्वांना. आता संकल्प घेऊया आपण. मी सर्व 18 दिवस हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. काय आलं आवाज येत नव्हता? संकल्प घ्यायचा माताजी. हो प्रभूजी. तर माताजी तुम्ही तुम्ही संकल्प. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी सर्व 18 दिवस मी सर्व 18 दिवस भगवद्गीता वर्गात न चुकता भगवद्गीता वर्गात न चुकता उपस्थित राहणार आहे. मी श्री श्री राधा गोविंद श्री श्री राधा गोविंद आणि श्रीला प्रभुपाद आणि श्रीला प्रभु यांच्या आशीर्वादाने संकल्प घेत आहे. संकल्प हरे कृष्ण. संकल्प घेत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
आता जसं आपण संकल्प घेतला आणि आता शेवटची जे काय तुम्हाला प्रश्न असेल ते तुम्ही आपण जेव्हा अध्याय पूर्ण होणार तेव्हा आपण हे घेऊया. हे श्री श्री राधा गोविंद चे आर्चवीर श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. आणि आपण आज इस्कॉन राधा गोविंद मंदिर चे आपण ह्या अर्ध अध्ययन वर्गाची आता आपण सुरुवात करूया. हे भक्तिवेदान स्वामी श्रीला प्रभुपा देवी कृपाने शिकवणार आधारित इस्कॉनचे संस्थापक आचार्य याला अभय चरणाविंद. तर आता आपण त्याचा थोडा परिचय घेऊ, कारण आपण जे काय अभ्यास करणार ते कोणी लिहिलेली आहे त्याच्यावरती आपण जाणून घेणं खूपच गरजेचं आहे. कारण कुठेतरी आपण जेव्हा पिक्चर बघायला जातो कुठे कुठे स्थळावरती आपण फिरायला जातो तेव्हा आपण सर्व चौकशी करतो की तो स्थळ काय आहे, पिक्चरामध्ये कोण हिरो आहे, कोण डायरेक्ट केले आहे. तसंच आपण ही भगवद्गीता जी शिकणार आहोत त्याचाही आपण थोडा परिचय करूया. तर हे एसी भक्तीचे वेदान स्वामी श्रीला प्रभुपाद आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, पहिल्या चित्रामध्ये तुम्ही एका लहान मुलगाला बघू शकता. तर 1896 मध्ये गौर मोहन दे यांच्या घरामध्ये एका मुलगा जन्माला आला, त्याला अभय चरणविंद असं त्यांनी नाव ठेवलं. अगदी जेव्हा ते 5 वर्षाचे होते म्हणजे तेव्हा 1901 मध्ये जेव्हा ते 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांनी हट्ट केलं की मला एका रथ यात्रा काढायची आहे. म्हणून तुम्ही चित्रामध्येही बघू शकतात की त्यांना त्यांच्या वडिलांनी एका लाकडाचा रथ यात्रा त्यांना आणून दिलं आणि ते आपल्या मित्रासोबत आणि आपल्या कुटुंबासोबत त्यांनी रथयात्रा केली. तर जेव्हा ते अगदी 5 वर्षाचे होते तेव्हापासून त्यांना कृष्ण भावना भाविताची खूपच लागण होती आणि ते वेगवेगळ्या जे तिकडचे जवळ मंदिर होते तिकडे जायचे आणि म्हणून ते कृष्णाची प्रचार आणि प्रसार साठी लागले. जेव्हा ते जवळजवळ 27 वर्षाचे होते तेव्हा ते कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांचे एक मित्र त्याने एका आश्रमाकडे घेऊन गेले तिथे कॉलेजच्या जवळ होते. तिथे तुम्ही दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकता तर त्या तिकडे त्यांची भेट त्यांचे जे गुरु होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांची झाली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की हे जे काम आहे भगवत गीता प्रचार आणि प्रसार कृष्ण भावनाचं प्रसार करायचा तर तू करू शकतात, कारण तुझं जे अंग्रेजीवरती खूप चांगलं प्रभुत्व आहे, तू खूप चांगलं अंग्रेजी बोलू शकतात आणि आपल्या देशात नाही तर परदेशात पण तू प्रचार करू शकतात. कारण आपण फक्त भारतामध्येच वेगवेगळ्या भाषा आहेत पण जर आपण परदेशामध्ये जातो तर तिथे फक्त अंग्रेजी भाषा जास्त जास्त उपयोग केली जाते. म्हणून तू हे कार्य खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. नंतर तुम्ही हे दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकता तर त्यांनी वेगवेगळ्या स्थळावर जाऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रचाराची सुरुवात केली. नंतर त्यांनी 1933 सालीमध्ये त्यांनी दीक्षा घेतली आणि 2 जवळजवळ 6 वर्ष नंतर त्यांना भक्तिवेदान स्वामी यांची त्याला पदवी मिळाली. नंतर तुम्ही खाली चित्रामध्येही बघू शकता की आणखीन 4-5 वर्षांनंतर 1944 मध्ये त्यांनी बॅक टू गॉड हेड नावाच्या एका मॅगझिनची त्यांनी सुरुवात केली. नंतर ते तुम्ही चित्रामध्ये बघू शकता जे बॅक टू गॉड हेड ते त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या लोकांना भेटायचं त्यांना प्रचार करायचं हे तुम्ही चित्रामध्येही बघू शकता. नंतर त्यांनी 1956 मध्ये त्यांनी वृंदावन मध्ये तिथे ते स्थायी झाले आणि काही वर्षात त्याने तिथे हे प्रचार आणि प्रसाराची प्रयत्न केला पण कुठेतरी भारतामध्ये त्यांना इतका यश मिळाला नाही. म्हणून ते 1965 सालामध्ये तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकतात एका जलदूत नावाचा एका जलवाहक जहाजामध्ये ते अमेरिका मध्ये गेले, कारण त्याने आपल्या जे गुरु होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांना त्याने वचन दिलं होतं की मी हे जे कृष्ण भावनाचं आहे कृष्णाचा प्रचार आणि प्रसारासाठी मी परदेशामध्येही तुमचा करेन. म्हणून ते 1965 सालामध्ये ते अमेरिकामध्ये गेले. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता तर ते पहिले रोज 2 ते 5 असे अमेरिकामध्ये टॉपकिन्सन पार्क मध्ये रोज आपलं जे करताल आहे आपलं ते मृदुंग आहे आणि हे घेऊन ते भगवद्गीता घेऊन तिथे ते रोज तिथे कीर्तन करायचं ते तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. सुरुवातीला लहान मुलं आले नंतर
मोठे मुले पण आले आणि तुम्ही दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकता. ते हळूहळू तुम्ही हिप्पीला पण तुम्ही बघू शकता. तेही नंतर ते कीर्तनामध्ये आले आणि जवळजवळ 1 वर्ष असं केल्यानंतर त्यांनी 1966 सालीमध्ये त्याने इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियस, त्याला आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ असं म्हणतात, त्याची स्थापना केली. नंतर 1 वर्षानंतर नंतर 1967 सालीमध्ये त्याने पहिल्या सॅन फ्रान्सिस्को मध्ये रथयात्राची सुरुवात केली. 1 वर्षानंतर मॅकमिलन हे खूपच मोठा असा जे पुस्तक जे छापण्याचं काम करतात, त्याने शिला प्रभुपादाची भगवद्गीताची छापण्याचं काम सुरुवात केली. आणि त्यांनी 1971 मध्ये त्यांनी पहिला आपला मंदिराची निर्मिती केली. आणि शेवटची 1975 मध्ये आपल्या वृंदावन मध्ये तिकडे त्यांनी आपला पहिला मंदिर उभारलं. तर हा जो कोर्स आहे तो मंदिराचे अध्यक्ष नामनिष्ठादास प्रभूंनी सुरुवात केलेली आहे. ते बीटेक आयआयटी कानपूरचे एल्युमिनी आहे आणि ते इस्को आपला इन्फोसिस मध्ये खूपच मोठ्या पदावरती राहून तिथे काही वर्ष नोकरी केल्यानंतर हे इथे स्थायी झालेले आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्णा. भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे ज्यामध्ये आपल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मांडला होता आणि या संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर हे कोण कोण आहे ते आता आपण अभ्यास करूया. तर हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. थांबा प्रभूजी, दिसत नाहीये वर्ष. महात्मा गांधीजींच दिसत नाही. जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्व कसे निर्माण केले यांचे चिंतन करतो तेव्हा मी बाकी सर्व काही अनावश्यक वाटते. हरे कृष्ण माताजी. त्यांनी दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इष्टा हरे कृष्ण माताजी. वाचायचे प्रभूजी. इस्कॉनची भगवद्गीता जशी आहे तशी का? तुटलेला केबलने फोन चार्ज केल्यावर तो खराब होतो. तो योग्य डेटा ट्रान्सफर साठी देखील वापरले जाऊ शकत नाही. हे स्तोत्र आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संपर्काच्या अभावामुळेच आहे. त्याचप्रमाणे कृष्णाचा संदेश शिष्याच्या उत्तराधिकाराच्या अखंड साखळीतून आला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता जसं आपण आपण एका मोबाईल आपण लॅपटॉप आहे, नंतर आपण वेगवेगळ्या आयपॉड आहे, हे सर्वसाठी आपल्याला काय तर आपल्याला जस्ट चार्जर चार्जिंग करायचं, आपण रोज मोबाईल चार्ज करतात तर त्यासाठी आपल्याला एक चांगला केबल पाहिजे. जर हे केबल तुटलेला असेल तर आपला फोन चार्ज होणार नाही, आपला लॅपटॉप चार्ज होणार नाही. तसंच आपण जी आता भगवद्गीता शिकणार आहोत ती गुरु शिष्य परंपरेमध्ये जर आली तरच आपण ते जाणू शकणार. तर इथे तुम्ही गुरु शिष्य परंपरामध्ये काय आहे तर इथे तुम्ही वरती चित्रामध्ये भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले, त्यापूर्वी काही लोकांना त्यांनी सांगितली होती. तसंच इथे शेवटची तिथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता शिला प्रभुपाद त्यांच्यावरती त्यांचे चार तीन त्यांचे आचार्य आहेत, अशी गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेली आहे. म्हणून आपण तीच भगवद्गीता शिकतो असं इथे सांगितलेलं आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. गीतेचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागेल. 18 दिवसात आम्ही ते करू शकत नाही. तर आम्ही कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करत आहोत. उद्देश गीतेचा सखोल अभ्यासासाठी तयार करणे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ प्रत्येक अध्यायामध्ये 40 च्या वरती श्लोक आहे, तर हे आपण 1 दिवसामध्ये 1 तासामध्ये आपण करू शकणार आहे. म्हणून आपण हे जे लेवल 1 आहे त्यात आपण फक्त तुम्हाला गीतेचा सखोल अभ्यासासाठी तयार करतात. जसं आपण लोअर केजी मध्ये असतात तेव्हा आपण A to Z असतात, नंतर आपण 1 to 10 शिकतात, नंतर फर्स्ट स्टँडर्ड असा जसं जसं आपण पुढच्या वर्गामध्ये जातात तसं तसं आपल्याला चांगला असा अभ्यास करायला मिळतो. तसंच इथेही आपण लेवल 5 पर्यंत आपण वेगवेगळे अभ्यास तयार केलेला आहे. वेगवेगळे आपण अभ्यास तयार केलेला आहे. तसंच हा जो अभ्यास आहे तो लेवल 1 आहे.
नंतर आपण लेवल टू असा पुढे पुढे आपण अभ्यास करणार आहोत. तर गीतेतले वेगवेगळे श्लोक, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की 700 श्लोक आहेत, त्याच्यात भगवान श्रीकृष्णला 575 श्लोक आहेत, अर्जुनाला 83 श्लोक आहे, प्रमुख 1 ते 11 अध्याय आणि 12 इतर अध्यायांमध्ये फक्त 28 श्लोक आहेत. संजय जो राजा धृतराष्ट्र त्याचा जो सचिव आहे त्याला 41 श्लोक आहेत, आणि धृतराष्ट्र जो हस्तिनापूरचा राजा आहे त्याच्यासाठी फक्त 1 श्लोक आहे. तर भगवद्गीतामध्ये आपण 5 गोष्टीची चर्चा करणार आहे. तर हे गोष्टी शिकण्यापूर्वी आपल्याला 3 गोष्टीची खूपच गरज लागते, आणि ती भगवद्गीतामध्ये कुठली, तर पहिला तुम्हाला उत्साह पाहिजे, दुसरा तुम्हाला निश्चय पाहिजे, जसं आपण तुम्हाला मी हे संकल्प घेतला, आणि तिसरा धैर्य पाहिजे, कारण रोज 1-1 तास 18 दिवस पर्यंत तुम्हाला धैर्य लागेल, किंवा तेव्हा तुम्ही भगवद्गीताचा लेवल 1 पूर्ण करू शकणार. तर भगवद्गीता म्हणजे जे 5 आपण गोष्टीची चर्चा करणार आहे ते 5 कुठली, तर ती पहिली ईश्वर, ईश्वर म्हणजे कोण आहे, जीव, प्रकृती, काळ, कर्म. आता हे जे 4 आहे, पहिले 4 आहे ते अनंत आहे, परंतु जे 5वा जो कर्म आहे तो आपल्या हातामध्ये आहे, आणि तो तात्पुरते आहे, तो प्रकट होतं आणि नाश होतं. तर ईश्वर, ईश्वर म्हणजे कोण, तर ईश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण. ते तिथे ते कसे आपल्याला मिळू शकतात, त्याचे 3 टप्पे आहेत, जे मी तुम्हाला उद्या आपण कसं त्याला मिळवायचं त्याच्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर प्रकृती, प्रकृती म्हणजे हा भौतिक जगत, म्हणजे भौतिक जगतामध्ये 3 गुणी माया असते, जसं सत्व, रज आणि तमोगुण, तर ते आपल्याला कसे बांधलेले जातात त्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 14व्या 17व्या 18व्या अध्यायामध्ये खूपच चांगल्या प्रकाराने त्याचा सखोल अभ्यास दिलेला आहे, आपणही त्या लेवल 1 मध्ये करणार आहे. ते ही त्रिगुणी मायाचं नियंत्रण कोण करतात, तर हे भगवान श्री कृष्ण करतात आहे. जीव, तर प्रत्येक भौतिक जगामध्ये जवळजवळ 84 लाख जीवनी आहेत, तर हे प्रत्येक जीवामध्ये भगवान श्रीकृष्ण तुम्ही चित्रामध्येही बघू शकतात, तर त्याच्या हृदयामध्ये परमात्मा असे आत्मा म्हणून स्थायी असतात, त्याच्यावरती हे आपण अभ्यास करणार आहोत. नंतर काळ, काळ म्हणजे जेव्हा आपली मृत्यू वेळ होते त्याला काळ म्हणतात, तर हे काळ काय आहे त्याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत. आणि कर्म, कर्म म्हणजे 3 प्रकारचे वेगवेगळे कर्म आहेत, विकर्म, कर्म आणि अकर्म, निष्काम कर्म. तर जसं जसं आपण कर्म करतो तसं त्याला तशी आपल्याला फळ प्राप्ती होते. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात की जे 4 प्रकारचे जे वेगवेगळे लोक आहेत ते जसं जसं ते कर्म करतात तसं त्यांना त्यांनी फळ मिळतं. जसं वरती चित्रामध्ये तुम्ही बघू शकतात की ती जो भक्ती करतो तो भगवंताचा शाश्वत धाममध्ये येतो, जो दान पुण्य करतो तो स्वर्ग लोकामध्ये जातो, आणि जो फक्त मांसाहार वगैरे करतो तो एका खालच्या योनीमध्ये जातो, आणि फक्त तो इंद्रिया तृप्तीवरती येतो तो आणखीन खाल्या असा कुत्रा मांजासारखा त्याचा दुसरा त्याचा जन्म होता. असं आपण कर्म केला तर आपल्याला तसं फळ मिळणार आहे, असं आपण या चित्रामध्ये समजून घेऊया. हरे कृष्ण माधव. हरे कृष्ण. भगवद्गीतेची पार्श्वभूमी. अर्जुनाचा भ्रमनिराश आणि भ्रमाचे स्वरूप ही कृष्णाच्या मार्गाने समजली पाहिजे. अर्जुनाचा गोंधळ नसता तर त्याला सोडवण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता बोलण्याची गरज उरली नसती. अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोता असला तरी तो सर्वांच्या हितासाठीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जसं मी तुम्हाला सांगितलं की भगवंतानी अर्जुनाचा हा तो संवाद आहे, तर अर्जुनाचा भ्रमनिराश होतोय, कारण तो जेव्हा आपण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की हा जो पहिला अध्याय तो अर्जुन विषाद योग आहे, तर अर्जुनाने 5 प्रश्न मांडलेले आहेत ते युद्ध न करण्याचे, आणि त्याच्यावरती भगवंताने त्यांना 9 कारण विजयचे दिलेले आहे. तर हे काय आहे त्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. तर जर ही जर गोंधळ झालीच नसती तर आपल्याला ही भगवद्गीता आपल्याला कळलीच नसती, आणि ही भगवद्गीता जी आहे ते फक्त 45 मिनिटांमध्येच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती युद्धभूमीवरती, पण आपण तितके पात्रता नसल्यामुळे आपल्याला हे 700 श्लोकापर्यंत आपल्याला घ्यावे लागतात, आणि आपण जवळजवळ याला भगवत गीताला जवळजवळ 3 वर्ष लागेल तेव्हा आपण सखोल त्याचा अभ्यास करू शकतात. तर अर्जुनाचा असमंजस. हरे कृष्ण. अर्जुनाचा असमंजसपणा. कृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ चालवला. अर्जुन कुरुक्षेत्राची लढाई लढण्यास तयार नव्हता. तो
तो कृष्णाना शरण गेला आणि परिणामी ही भगवद्गीता बोलली गेली. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे फक्त 45 मिनिटांमध्येच जे दोन सैन्याच्या मध्ये येऊन ही भगवद्गीता भगवंतानी अर्जुनाला सांगितली. तर प्रत्येक प्रवास एका पायरीने सुरू होतो. गीतेचा गूढवादाचा प्रवास सुरू करूया. स्वागत आहे परत एकदा पुन्हा या अध्ययन वर्गामध्ये. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सर्वपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन हा पार्थो वस्त सुधीर भोक्ता दुग्धम गीता मुतम मृतम महत. सर्व उपनिषदे गायी प्रमाणे आहेत. गायीचे दूध देणारे भगवान श्री कृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतील सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर वेगवेगळ्या उपनिषद आहेत. तर हा सर्व उपनिषद गायीप्रमाणे आहेत आणि गायीचे दूध देणारे भगवान श्री कृष्ण आहे, हे नंदाचे पुत्र आहे आणि अर्जुन हे वासरू आहे. तर गायीचं दूध कोण पहिला पितो तो वासरू ते पित. तसंच भगवंतांनी भगवद्गीताला कोणाला सांगितलं? तर कृष्णाला अर्जुनाला सांगितलं. तर अर्जुन हा वासरू आहे आणि गीतेतले जे सुंदर अमृत हे दूध आहे, हे उत्तम आस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त आहे, ते दूध पितात. जसं अर्जुनाने हे दूध पिलं आणि उपभोग घेतला, तसंच आपण त्यानंतर ह्या दुधाचा उपभोग घेणार आहे आणि ते आपण पिणार आहे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर आपण आजचा पहिल्या अध्यायाची सुरुवात करूया. अर्जुन विषाद योग, अर्जुनाचा विलापाचा योग. तर इथे एकच दृश्यावरती आपण वेगवेगळ्या लोकांची आता प्रतिक्रिया बघूया. तर इथे तुम्ही दाढीवाला जो मनुष्य तुम्ही बघू शकतो तो कोण आहे? तर तो धृतराष्ट्र आहे. नंतर मध्ये जो चित्रामध्ये आहे तो अर्जुन आहे आणि शेवटच्या चित्रामध्ये तुम्ही मोठे डोळे करून बघतो तो कोण आहे? तर तो दुर्योधन आहे. आता आपण अभ्यास करूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की जे 700 श्लोक आहेत त्याच्यात फक्त एकच श्लोक भगवान धृतराष्ट्रासाठी आहे. तर इथे त्यांनी केलं की धर्मक्षेत्र, धर्मक्षेत्र म्हणजे एक हरियाणामध्ये एक जागा आहे जिथे पवित्र जागा आहे, कारण तिथे वेगवेगळ्या संत महात्माने तिथे वेगवेगळे यज्ञ केले आहे, दान तप केले आहे, म्हणून ते धर्मक्षेत्र म्हटलेले आहे. नंतर धृतराष्ट्र म्हणतो की मामका पांडवा, मामका म्हणजे माझे आणि पांडवाचे, पांडव म्हणजे पांडूचे पुत्र. तर किम कुर्वत म्हणजे ते आता युद्धभूमीवर तिथे जमलेले आहे, तर ते काय केलं असं त्याने आपल्या सचिव आहे संजयला विचारलेलं. संजय जो आहे तर त्याने एका दिव्य दृष्टीमुळे ते तिकडे काय जे घडत होतं ते सर्व त्यांनी आपल्या राजांना सांगितलं होतं. तिथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता ते दूध आहे. दुधामध्ये पाणी आणि दूध आपण कसं वेगळं करू शकतो? तर त्याच्यासाठी जर आपण लिंबू पिळं तर दूध आणि पाणी हे मला हे आपले वेगळे होऊ शकतात. तर इथे धृतराष्ट्राची जी मनस्थिती आहे ते तिथे तुम्ही बघू शकता की त्याने लिंबू पिळल्यासारखं केलं आहे आणि त्याने आपले मुलं आणि पांडूचे मूत्र हे ना वेगवेगळे केले आहे. जर आपण दूध याचा पण आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग केला तर आपण त्याच्यामध्ये आपण हे तुम्ही रसगुल्ला आपण बनवू शकतात. पण तिथे यांनी काय केलं? लिंबू पेढ्यामुळे त्याने काय झालं? तिथे मलई आणि पाणी हे वेगवेगळे झालेले आहे. तर धृतराष्ट्र फक्त डोळ्याचा अंध नव्हता, त्याची बुद्धीही दुष्ट होती, असा आपण या श्लोकाचा आणि या चित्राचा आपण अर्थ समजून घेऊया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भगवद्गीता 1.3. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्ण.
हरे कृष्णा, जसा तो मी तुम्हाला सांगितलं की तीन वेगवेगळ्या लोकांची प्रतिक्रिया, तर इथे तुम्ही दुर्योधनाची प्रतिक्रिया तुम्ही बघू शकता. तो काय म्हणतात की तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र, त्याने द्रुपद पुत्राचं नाव घेतलेलं नाही, परंतु त्याने काय केलं, द्रुपद पुत्र याने कौशल रचलेली ही विशाल पांडव सेना बघा. तर एका या कथाचा इथे आपण त्या अभ्यास करूया. तर इथे त्यांचं जे गुरु आहे द्रोणाचार्य आणि द्रुपद नावाचे एक राजा होते, ते दोघे एका आश्रमामध्ये त्यांनी अभ्यास केला होता. तर जेव्हा अभ्यास पूर्ण झाला तेव्हा द्रुपद राजा जो होता त्याने आपला सहपाठी होता द्रुपद द्रोणाचार्य त्यांना सांगितलं की कुठेतरी जेव्हा तुझ्या जीवनामध्ये कुठेतरी संकट आला, जे काय धनाची गरज पडली, तर तू माझ्याकडे ये, मी तुला मदत करेल. काही वर्षांनंतर त्यांचा घरी अश्वत्थामा नावाचा मुलगा जन्माला येतो, पण त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये त्याच्यासाठी दूध नसल्यामुळे ते काय करतात, तर त्यांना आठवण येतं की आपला जो मित्र आहे द्रुपद राजा त्याच्याकडे जाऊन ते मदत मागतात. तर द्रुपद राजा जो आहे तो काय करतो, तो त्याला हकलून टाकतो की मी कुठे मोठा राजा, नाही तू कुठे गरीब ब्राह्मण. म्हणून द्रोणाचार्याला खूप वाईट वाटतं, म्हणून ते काय करतात, ते हस्तिनापूर जातात आणि तिकडे जे राजकुमार आहे, जे पांडव आहे, कौरव आहे, त्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना नोकरी मागायला जातात. तर ते त्यांना तिथे नोकरी मिळतात आणि हे ते वेगवेगळ्या हे जे राजकुमार असतात पांडव आणि कौरव त्यांना ते प्रशिक्षण देतात. आणि जेव्हा गुरु दक्षिणाचे वेळ येतात तेव्हा द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना सांगतात की तुम्ही द्रुपद राजाला घेऊन या, त्याला बंदी करा. तर ते हे सर्व जातात आणि त्यांना बंदी बनून आणतात. आणि हे जेव्हा द्रुपद राजा द्रोणाचार्य करतात तेव्हा ते माफी मागतात. म्हणून द्रुपद राजाला राग येतो आणि राग येऊन म्हणून तो काय करतो, एका पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन करतो आणि तिथे प्रथम आहुतीमध्ये द्रौपदी नावाची पुत्री त्यांच्या जन्माला येते आणि नंतर द्रुपद नावाचा एक पुत्र जन्माला येतो. आणि तो संकल्प घेतो की द्रुपद हा माझा पुत्र आहे, तो द्रोणाचार्याचा वध करेल. पण ब्राह्मण असल्यामुळे द्रोणाचार्य त्याला वेगवेगळे प्रशिक्षण देतात. त्याने ही जे सैन्य निरीक्षण सैन्याचे जे त्यांना जे काही प्रशिक्षण द्यायला पाहिजे ते सर्व देतात, कारण ब्राह्मणचं कर्तव्य आहे. ते त्याने वेदांचा नंतर पूजाचा हे सर्व त्यांनी अभ्यास प्रशिक्षण दिलंच पाहिजे. म्हणून इथे दुर्योधन तुम्ही बघू शकता की हे तुमचा बुद्धिमान शिष्य, कारण तुमचा जो शत्रू आहे त्याचा पुत्र आहे, त्याने खूपच कौशल्याने रचलेली आहे. म्हणून तुम्ही तुमचा जो प्रिय शिष्य आहे तो कोण आहे, तर अर्जुन आहे. तर तुम्ही पक्षपात करू नका, कारण तुम्ही ज्यांना शिक्षण दिलेलं आहे जर तुम्ही त्याच्या बाजूने गेले तर आमचा आपला अपयश होणारच. म्हणून इथे तो म्हणतात की तुम्ही बघा, तुम्ही जे बुद्धिमान शिष्यांना तुम्ही जे प्रशिक्षण दिले त्याने खूपच चांगल्या प्रकाराने इथे रचना केलेली आहे, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 1.19 सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयाणि व्यदारयत् नवश्च पृथिवींचैव तुमुलोभ्य नुनादयन्. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दमदमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता आपण कुठेतरी आपल्याला काहीतरी अनाउन्समेंट करायची असते तर काय करतात, तर आपण व्हॉट्सअप वरती करतात, नंतर कुठेतरी आपण टीव्ही मध्ये असतात, नंतर आपण कुठेतरी मंदिरामध्ये वेगवेगळे हे करतात, अनाउन्समेंट करतात. तर जसं त्या काळामध्ये जर आपण युद्ध इथे तुम्ही बघू शकतात की युद्धाची आता युद्ध पुकारलेलं आहे, तर युद्ध सुरुवात कशी करायची, आता युद्ध सुरू झालेलं आहे काही, कारण जवळजवळ 100 वरती किलोमीटर वरती मोठे सैन्य होते, जवळजवळ 60 कोटी सैन्य जमा झालेलं होतं. हस्तिनापूर ते कुरुक्षेत्र हे दिल्ली आणि हरियाणा यामध्ये मोठा हा युद्ध झाला होता, म्हणजे अनेक लक्ष लोक तिथे जमा झालेले होते. आता त्यांना कळायला पाहिजे की हा युद्ध आता सुरू होणार आहे, तर ते कसं कळायचं, तर त्यावेळी काय करायचं, तर हे जे अर्जुन कृष्ण भगवान आहेत, दुर्योधन युधिष्ठिर महाराज आहेत, त्या लोकांनी काय केलं, तर ते वेगवेगळ्या शंख त्याने फुकले. म्हणून जे त्यांचे जे सैनिक आहेत त्यांना कळलं की आता युद्ध सुरू झालेलं आहे. तर जेव्हा हा जो शंख फुकण्या गेला तर तेव्हा काय झालं, तर प्रचंड निनाद झाला आणि आकाश व पृथ्वी
दुमदुमून गेले आणि काही धृतराष्ट्रचे पुत्र आहे त्यांचे हृदय हृदयाचे विदीर्ण झाले असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर तो संखना झाला होता तो एकदम प्रचंड होता असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. धर्मक्षेत्र दिव्यरथ कपिध्वज शंखनाद गांडीव म्हणजे पशुपातास्त्र व्यक्त जीविता मोक्षदा एकादशी भाग्यलक्ष्मी आणि ऋषिकेश. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता पांडवाचे जे 5-9 जे विजयाचे कारण आहे ते कुठले आहे? तर ते पहिला म्हणजे धर्मक्षेत्र. जसं तुम्हाला मी सांगितलं की हा जो युद्ध आहे तो कुरुक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संत महात्माने तिथे वेगवेगळे यज्ञ केले आहे म्हणून धर्मक्षेत्र. म्हणजे हे जे पांडू आहे ते कोण आहे? तर धर्माच्या बाजूमध्ये आहे कारण त्यांचे कौरव जे आहे त्याने वेगवेगळे अधर्म केले आहे. म्हणजे जेव्हा आपण धर्माच्या बाजूमध्ये असतात तेव्हा आपण नेहमी आपल्याला विजय होणारच आहे. नंतर दिव्यरथ, दिव्यरथ कोणी दिला होता? तो हा अग्निदेवने दिलेला आहे असं इथे तुम्ही बघू शकतात. आणि कपिध्वज म्हणजे हा रथवरती जो ध्वजा आहे त्याच्यामध्ये तुम्ही हनुमानचा तुम्ही चित्र बघू शकता. तर हनुमानजी जेव्हा आपण हे जे भगवद्गीता आहे ती द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवतीर्ण झाले त्याने अर्जुनाला सांगितली. पण त्यापूर्वी जेव्हा आपण त्रेतायुगचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्रेतायुग मध्ये भगवान श्रीकृष्ण राम म्हणून अवतीर्ण झाले आणि त्याने रावण नावाचा एका असुराचा वध केला होता. आणि त्यावेळी राम भगवान श्री राम यांची मदतीसाठी त्यावेळी कोण आले? तर भगवान त्यावेळी हनुमान आले होते. तर जिथे जिथे हनुमानजी असते तिथे विजय निश्चित असतात. नंतर शंखनाद म्हणजे वेगवेगळ्या शंखनाचा नाद केला. गांडी हा हा त्याने पशुपत शास्त्र आहे तेही भगवान शिवने दिले होते. त्यक्त जीविता म्हणजे इथे जे काही जे युद्ध करायला आलेले आहे ते आपले जीवन आपला जो जीव आहे त्याची ते चिंता करत नाही. ते जर त्यांचा मृत्यू झाला तरी त्यांना हे युद्ध करायचं आहे म्हणजे त्याला तिक्त जीविता म्हणतात. मोक्षदा एकादशी म्हणजे आता उद्या एकादशी आहे. तर एकादशी म्हणजे खूपच चांगला असा दिवस असतो ज्यावेळी आपल्याला खूपच चांगला बातम्या म्हणतात. आणि भाग्यलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी म्हणजे जिथे माधव म्हणजे भगवान श्रीकृष्ण असते त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी भाग्यलक्ष्मी असते. आणि ऋषिकेशा, ऋषिकेशा म्हणजे जो प्रत्येक इंद्रियाचा स्वामी म्हणतात. तर इथे तुम्ही बघू शकता तर भगवंताने रथ पार्थसारथी म्हणजे त्याने भगवंताने रथ हेचा सारथीचा एक हे घेतलेला आहे, सेवा घेतलेली आहे. तर त्यांनी हे रथ आपल्या आपल्या नियंत्रणावरती ठेवलेले. तर इथे ते ऋषिकेश म्हणले म्हणजे आपले जे इंद्रियाचे स्वामी आहे ते नियंत्रण करतात आहे. तर इथे त्यांनी रथ नियंत्रण केलेले आहे. तर हे सर्व काय आहे? तर हे पांडवाचे 9 विजयाचे कारण आहे. तर आता आपण पहिला अध्याय कुठला आहे? तर आपण अर्जुन विषाद योग म्हणतात. तर अर्जुनाचे विषाद याचे कुठले कारण आहे ते आता आपण अभ्यास करूया. तर पहिला कारण कुठला? तर त्याला करुणा आली कारण इथे जवळजवळ मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ 60 कोटीच्या वरती लोक जमा झालेले आहेत. हे सर्वांचा जर मृत्यू झाला तर त्याला करुणा आली की किती लोकांना मी मारून जर ही मी राज्य भोगवलं. तर त्याला आता 28व्या श्लोकामध्ये इथे त्याला करुणा आलेली आहे. नंतर त्याला असं वाटलं की हे जे माझे भाऊ आहे हिचे पांडूचे कौरव जे आहे ते त्यांचे काकाचेच मुलं आहे. तर मी त्यांना वध केला आणि जर मला हे राज्य मिळालं तर मी कोणाची आनंद साजरा करू कारण हे सर्व माझे नातेवाईक आहे. ते तुमच्या त्यांच्या समोर ही जे पितामा आहे हे सर्वांचा जर वध केला तर त्याचा आपण कुठेतरी आपण जेव्हा बर्थडेला जातो किंवा लग्नाचा सण असतो तेव्हा आपण काय करतो आपले जे नातेवाईक आपले जे कुटुंबीय आहे त्यांच्या सोबत आपण आनंद करतो. जर त्याच कोण राहणार नाही ते आपण आनंद कसा करू? म्हणून इथे अर्जुनाला तेच वाटलं म्हणून तो म्हणतो की मला आनंद येणार नाही. पुढे
ते म्हणतात पाप प्रीती, पाप म्हणजे ते त्यांचे जे वडील होते भीष्म पितामह, त्यांचे तात्श्री होते, पितामह होते, आणि त्यांचे गुरु हे द्रोणाचार्य, हे आपण त्यांचे काय करतात, आपल्या जे आपल्या वयाने जे मोठे असतात ते आपण त्यांचा आशीर्वाद करतात. पण इथे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, तू त्याचा वध कर, त्यांचा त्यांचा ठार मार. तर आपण जेव्हा कोण मोठ्याला मारतो तेव्हा आपल्याला पाप लागतं. तर इथे त्याला असं वाटलं की मी जर हे दोन दोघांना जर मी मारलं, त्यांचं वध केलं, तर मला पाप लागेल. कौटुंबिक परंपरा, तर इथे वेगवेगळे लोक जमा झालेले आहे आणि यांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या घरी कोण मोठा मनुष्य राहणार नाही, तर त्यांचा कौटुंबिक परंपरा ही नष्ट होणार असं त्याला वाटलं. आणि शेवटची त्याला असमंजस झाला. असमंजस म्हणजे आता युद्ध करू की मी हे सर्व सोडून कुठे जंगलामध्ये जाऊन तिथे आपण उदरनिर्वाहासाठी जे काय मिळेल ते करू, असं त्याला असमंजस झाला. कारण त्याला असं वाटलं की किती लोकांचा जर मी मृत्यू केला आणि नंतर जर मी राज्य भोगला तर मला आनंद येणार नाही, करुणा आली, पाप कौटुंबिक पर, हे सर्वमुळे त्याला असमंजस झाला की मी आता युद्ध करू की हे सर्व युद्ध सोडून कुठेतरी जंगलामध्ये जाऊन तिथे उदरनिर्वाह करू, असा हे अर्जुनाने आपल्या भगवान श्रीकृष्णाच्या समोर हे पाच प्रश्न मांडले. तर हे पाच प्रश्न फक्त अर्जुनाचे नाही, तर हे सर्व पाच प्रश्न प्रत्येक आपण जिथे भौतिक जगामध्ये राहतात त्याचाही हे प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती भगवान काय उत्तर देतात हे आपण अभ्यास करूया. तर इथेच आपला हा प्रथम अध्याय इथे पूर्ण होता. आणि उद्यापासून हे जे पाच प्रश्न जे अर्जुनाने मांडले होते त्याच्यावरती 17 अध्यायापर्यंत भगवान वेगवेगळ्या श्लोकाने आपल्याला उत्तर देणार.